हॅलो एवरीवन, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये तोडणी या पाठाचा पुढचा भाग अभ्यासणार आहोत. तर तोडणीमध्ये एक कुटुंब होतं, म्हणजे कोणतं ते कुटुंब होतं, ऊस तोडणीवाल्याचं. तर त्यामध्ये वसंत, मीरा, तारा, शंकर ह्या व्यक्ती ही पात्र त्याच्यामध्ये होती. तर शंकर आणि तारा हे दोघी कोणते जोडपे होते, त्यांची दोन मुलं कोणती, मीरा आणि वसंत. तर वसंतला शिक्षणाची आवड होती, पण त्याच्या वडिलांचं म्हणणं होतं त्याला शिकवायचं नाही. तर त्यासाठी मीरा असेल किंवा तारा असेल हे काय करतात की मीरा आपल्या वडिलांना सांगते की त्याला शिकवा, किंवा वसंत देखील वडिलांच्या पाठात की मला शिकवा. पण वसंतला सॉरी शंकरला त्याला शिकवायचं नसतं. का शिकवायचं नसतं? कारण आपला मुलगा हा काय करतोय, अतिशय सुंदरपणे काम करतोय, ऊस तोडतोय, किंवा त्याचा ऊस तोडण्याचा जो उस्ता जो आहे तो बघून काय झालेलं आहे, शंकरला आपल्या मुलाला शाळा शिकवायची नाही आहे, किंवा आपल्याला पुढे काय करायचं आहे, फक्त ऊसच तोडायचं, त्यामुळे शाळा शिकून काय करणार आहे तू, शाळा वगैरे काही शिकायची नाहीये. पण वसंतला त्याच्या बहिणीची आठवीपर्यंत शाळा झाली होती, तिचं जे ती जे वाचत होती, म्हणजे संस्कृत जे शब्द होते, म्हणजेच काय तमसुरमा ज्योतीर गमय, हे काय झालेलं त्या पाठामध्ये वाक केलेलं आहे. मग त्याचा अर्थ वसंतला माहित नसतो, तेव्हा तो वसंत काय करतो, मीराला विचारतो की त्याचा अर्थ काय आहे. तर अंधाराकडून उजेडाकडे असा अर्थ होतो. मग एक या सगळ्याचा आढावा कसा येतो, तर वसंत रस्त्याने जात असताना एक कागद सापडतो, त्या कागदावरती लिहिलं असते की तमसुरमा ज्योतीर गमय. आणि त्याचा अर्थ कोण सांगते, तर मीरा सांगते. ती मीरा का सांगते, कारण मीराचं आठवीपर्यंत शिक्षण झालेलं असतं, आणि ती मीराची शिक्षणाची ओढ पाहूनच काय होतो, वसंतला देखील शिकायची एक ओढ लागते. आणि त्यासाठी तो आपल्या बाबांना काय म्हणतो की मलाही शाळा शिकायचं आहे. त्यासाठी तो खूप काय होतो, रुसून बसतो, हट्टाने वागतो, किंवा जेवत नाही. आणि शंकरला काय करतो, मला शाळा शिकवाच असं त्यांच्या पाठ लागतो. पण काय होतं, शंकर त्यासाठी तयार होतं का, तर होत नाही. तर या धड्यामध्ये वसंतच्या शाळेबद्दलच माहिती दिलेली आहे, किंवा शाळेबद्दल असलेली तशी ओढ, त्याचं प्रेम हे दर्शवलेलं आहे. आणि त्याच्या बाबांचं म्हणणं काय असतं, शाळा शिकायचं नाही, शाळा शिकून तू काय करणार आहेस, शाळा शिकून पण शेवटी काय करायचं, आपल्याला ऊसच तोडायचा, त्यामुळे शाळा बिळा काय शिकायची नाही, असं वसंतचं शंकरचं म्हणणं होतं. ओके, तर या पाठामध्ये शिक्षणाला महत्व दिलेलं आहे. ते पण कोणत्या ह्याला आहे, कोण दिलं आहे, ऊस तोडणी कामगार आहेत, त्यांच्या मुलांना शिक्षणाची जी ओढ आहे किंवा जी तळमळ आहे त्याबद्दल या पाठात काय केलेलं आहे, सांगण्यात आलेलं आहे. ओके, आपण तर आज आपण काय अभ्यासलं, तोडणी हा पाठ पाहिलेला आहे. आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू.